36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे येथील सुमनबाई बाबासाहेब शहराव या मागासवर्गीय महिलेला अद्याप कोणताही लाभ नाही। इंदिरा आवास घरकुल नाही, प्रधानमंत्री आवास योजना नाही, रमाई घरकुलचा लाभ मिळेना। सुमनबाई आणि तिचे पती बाबासाहेब शहराव हे वयोवृद्ध जोडपे सध्या कच्च्या मातीच्या घरात आपले जीवन जगतायत। सुमनबाई भूमिहीन असून तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची, दिवसभर मोलमजुरी केल्याशिवाय जीवन जगू शकत नाही। दोन्ही मुले कामधंद्यासाठी बाहेर गावी, सुमनबाई आणि तिचे पती बाबासाहेब शहराव हे दोघे पतीपत्नी सतत आजारी असल्यामुळे नुकतेच त्यांचं ऑपरेशन झालं, त्यांना शासनाचा कोणताच लाभ मिळाला नाहीये। जीवन आरोग्यदायी योजनेचा लाभ नाही असं सुमनबाई आणि त्यांचे सहकार्य तसेच बालानगरचे ज्येष्ठ पत्रकार राम गोरडे यांनी आमच्या न्यूज G9 महाराष्ट्र चॅनलच्या औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सत्तार शेख यांच्याजवळ मनोगत व्यक्त केलं। बाबासाहेब नाथा शहराव तांबेडोन गावून बोलतो। आपले 2-3 ऑपरेशन झाले खाजगीमध्ये, आता आपला सगळं शरीर आधी झालंय, मला काही काम धंदा होत नाही आणि सरकारी योजनेचा कोणताही लाभ भेटला नाही। घरकुल नाही, झोपडपट्टी नाही, काही बकऱ्या शेळ्याचं कर्ज नाही, गाईचं नाही, कोणचं काही येत नाही मला आणि मुलं काही आई पण काही साथ देत नाही। 2 मुलं 10 रुपये ठिला देत, आमची खूप अत्यंत अडचण आहे। आम्हाला आता पगाराची सरकारनं तडजोड करावं, पगार चालू व्हावं, आम्हाला घरकुलसुद्धा पहिल्यापासून नाही। आता रामाबाई आवडण्याचा आम्हाला एखादा घरकुल द्या, आमची घराची पण राहायची अडचण आहे आणि पोरं तिकडे औरंगाबादला तिकडे फिरते 10 रुपये, आम्हाला काही सहारा नाही कोणाला। आम्ही समाजानं मागासवर्गीय असून आम्हाला कोणताही शासनाचा लाभ नाही आहे। आम्ही पार्टिशन मारून राहतो पण आम्हाला सगळं ते पार्टिशन मारायचं गळत आहे। घरामध्ये आमची दैन होती पानकळ्यामध्ये, यंदा पानकळा कमी होता त्यामुळे आम्ही जरा आबाद राहिलो। आम्हाला घरकुलचा लाभ लवकर मिळणं द्यावं। सुमनबाई बाबासाहेब शहराव राहणार डोणगाव, आम्हाला कोणताच लाभ नाही, इंदिराबाईचा नाही का बाबासाहेब आंबेडकरचा नाही का इंदिराबाई काय रमाबाईचा नाही, कोणताच लाभ भेटला नाही। आमची तिसरी पिढी चालली, आम्हाला याच्यात कोणताच लाभ नाही। आता लेकरं बाळं सगळीच नाही, आमचे मुलं येवा, आमचे गुडघे दुखते, आमचे ऑपरेशन झाले, आम्हाला सगळं आमचे मिळत नाही यावा, आमचा पगार चालू करावा। आम्ही तीच मागणी मागतो, आम्हाला आता काम धंदा काही होत नाही, आम्ही बसून खाऊ, आमचे गुडघे हात पाय काही चालत नाही, मुलं आम्हाला सांभाळत नाही। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद।